हाय गाइस, स्वागत आहे तुमचं आपलं न्यू ब्लॉग मध्ये। आज पण चाललोय पेपरला, आता लास्ट दोन पेपर राहिलेत। आजची 10 तारीख, उद्या एक पेपर आहे, उद्या FC आहे, आज Physics 2। तर बोललो जाता जाता जात थोडा लवकर निघालोय, काहीतरी एक्सप्लोर करूया। कालची आमची जत्रा होती, आमचं पुढे जे गाव आहे निजामपूरची जत्रा होती, त्या ती पण व्हिडिओ बनवले, पण ती अजून एडिट करायची बाकी आहे, ती पण टाकेन। दुपारचे वाजलेत, 12 वाजलेत, 2चा पेपर आहे, तर निघतोय आता। आणि ह्या रोडने जाताना भाले जे आमचं गाव आणि भाल्यावरून परत कोलाड, हे जी 3 गावं आहेत त्याच्यामध्ये पण 20 ते 25 स्पॉट आहेत। ते पण तुम्हाला संपणार नाहीत, त्याच्यापेक्षा पण जास्त असतील। ते स्पॉट आपण बघूया, बघायला भेटेल तसं। तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चला निघूया। आत्ता आपण आहोत पौर गावाच्या थोडं पुढे 1 किलोमीटरवर, शंकराचं मंदिर आहे, शंकरांचं मंदिर आहे। तुम्हाला मंदिर दाखवतो, प्राचीनकालीन मंदिर। पूर्ण चारी साईडला झाडी आहे, बघा, बघू शकता। साईडला तळाव आहे आणि पूर्ण ह्या निसर्गाच्या सान्निध्यात आहे, मस्त असं मंदिर आहे। बघा मंदिर किती सुंदर मंदिर आहे, बघू शकता। तिकडे वरती मी जात नाही, तेवढं माझ्याकडे टाईम नाही। दोन्ही साईडला झाडी आहे। आता थोडं पुढं आलं आहे, तिथून काहीतरी 2-3 मिनटावर एक तलाव नाही बोलता येणार, पाण्याचा साठा आहे एका ठिकाणी, पण तो व्ह्यू पावसाळ्यात इतका भारी वाटतो। मागची वेळी आम्ही आलेलो, ती क्लिप नाही आहे माझ्याकडे, नाही ते तुम्हाला आता दाखवली असते। तर तिथं आता गाडी पार्किंग केली आहे, जाऊया पुढे। तुम्हाला ते स्पॉट दाखवतो, एक नंबर स्पॉट आहे, डोंगराच्या एकदम खालोखाल मस्त मध्येच पाणी आहे, पाणी भरपूर कमी झालं आहे पावसाळ्यात। मागे आम्ही आलो त्या पूर्ण भरलेलं, आता पाणी खूप कमी झालं आहे। बघू शकतो स्पॉट। आणि या साईडला, त्या साईडला धरण आहे, पण धरणाकडे जर जास्त समजा गाई बैल वगैरे जर गेले नाहीत तर इकडे त्यांना पाणी प्यायला हा जो साठा आहे ना, तो त्यांच्यासाठी भरपूर उपयुक्त आहे। हा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला जनीचा डोंगर, त्याच्याबरोबर खालोखाल हा स्पॉट आहे। आणि पावसाळ्यात तर पूर्ण एक नंबर वाटतो स्पॉट। चला जाऊया पुढे, लेट होईल मला पण जायला। आपला जो मागे चॅनल होता तो होता डेली ब्लॉग, पण मी टाकायचो त्याच्यावरती, पण आत्ता फक्त चॅनल मी कोकण एक्सप्लोरिंगसाठी ठेवलं आहे, त्यामुळे जेवढे मला स्पॉट भेटतात तेवढे तुम्हाला मी स्पॉट दाखवतो। चलो निकलते आम्ही, मध्ये मध्ये ट्राय करेन डेली ब्लॉग टाकायला, सपोर्ट जसा भेटेल तसा। तर चला निघूया। आता मी थांबलोय पौर बस स्टॉपला, माझा मित्र येतोय विळ्यावरून, परेश त्याला आता इथून घेऊन जाईल। एका ब्लॉगमध्ये येणार नाही, 10-15 मिनटं येतो, त्याच वेट करतोय, कारण इथून पुढे ते चालत जातात कोलाडमध्ये, तर मी पण इकडून जातो, तर त्याला रोज घेऊन जातो, त्याचाच वेट करतोय। वाजलेत 1:15, आपला 2चा पेपर आहे, येईल आता तो 10-15 मिनटात। हा जो रोड जातोय तो रोड विळ्यावरून कोलाडला जातो, तिकडूनच येईल तो। आणि हा जो रोड आहे तो आमच्या गावाकडे, म्हणजे इथून भालेवरून डायरेक्ट चांदेवाडी, आणि तिथून जो पुणे हायवे, जिकडे माझं गाव आहे तिकडे हा रोड जातो। इकडून कधी आलात तरी लक्षात ठेवा। सीन कडकच वाटतो रे कालव्याचा, तेव्हा अजून तिकडे पावतायत। आत्ताच झालाय पेपर, 15-20 मिनटं झाली, आलो मी मधल्या रोडला। मगाशी तुम्हाला ती कालव्याची व्हिडिओ दाखवली, तिथून डायरेक्ट आत्ता भेटतोय परेश, तो लास्ट व्हिडिओमध्ये यायला, त्याला काही घेतलं नाही, डायरेक्ट कॉलेजला गेलो, पेपर झाले आणि लगेच निघालो। चला आता जाऊया घरी। चला तर ब्लॉग एंड करूया,
व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.